शिवशंभू ट्रान्सपोर्ट जासे यांच्या सौजन्याने आणि न्यू यंग स्टार क्रिकेट संघ यांच्या वतीने प्रकाश जोतातील क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढविले. यावेळी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. जासे येथील हुतात्मा मैदानावर हे सामने खेळविले जात आहेत. हे सामने बुधवार दिनांक 29 मार्च पर्यंत सुरू असणार आहेत. या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनावेळी भाजप वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, नरेश घरत, माणिक म्हात्रे, सुनील घरत, संजय ठाकूर, निलेश म्हात्रे आदी उपस्थित होते. उरण म्हटलं की कलावंत आणि क्रीडापटूंची खाण आहे, त्यामुळे येथील खेळाडू आणि कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या माध्यमातून या उरण तालुक्याचा, पनवेल तालुक्याचा संघर्षमय इतिहास हा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. आणि या संघर्षमय इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती जी तरुण पिढी पुढे येते आहे, या तरुण पिढीला वेगवेगळ्या पद्धतीनं, मग ते क्रीडा क्षेत्रात असू द्या, सांस्कृतिक क्षेत्रात असू द्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संधी मिळण्याची आवश्यकता ही सातत्यानं असते. आणि म्हणून याच अनुषंगानं आज या ठिकाणी पार पडणारे हे सामने, या सामन्यांच्या अनुषंगानं वेगवेगळे खेळाडू आज इथे भाग घेताना दिसत आहेत. खरं तर उरण तालुका म्हटलं तर कलावंतांची आणि क्रीडापटूंची देखील तशी ही खाण आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आता राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आहे. यावेळी जेएनपीटी विश्वस्त महेश पालदी उपस्थित होते. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोनार येथे महेश कडू मित्रमंडळ आणि कावेरी मित्रमंडळ, प्रमोद स्पोर्ट्स, कडू 11 आणि गारवाली बीट्स यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक या क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, जयनपेटी विश्वस्त महेश पालदी, सोनारी सरपंच महेश कडू, उरण अध्यक्ष रवी भोईर, जितेंद्र घरत, सागर नाईक, सूरज पाटील आदींसह स्पर्धक आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.